नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडते यूट्यूब चॅनल एमपीएससी सरसेवा गुरुवर। आपण मागच्या व्हिडिओमध्ये इंडियन पोस्ट ऑफिसवर 10 महत्त्वाचे व्हिडिओ बघितले। जीके जे आपलं सामान्य ज्ञान आहे ते तुम्हाला 25 मार्चला विचारले जाणार आहे या भरतीसाठी। 25 मार्चला जीके सामान्य ज्ञान आहे, तर त्यामधला आपण पहिला व्हिडिओ बघितला होता जे तुमचं पोस्ट ऑफिस आहे त्या त्याबद्दलचे महत्त्वाचे 10 प्रश्न बघितले होते। तर ज्या लोकांचे मिस झालेले आहेत त्यांनी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण तुमचा जो टॉपिक आहे भारताचा भूगोल, भारताचा भूगोल हा तुमचा महत्त्वाचा टॉपिक आहे जीके मधला, यावर तुम्हाला 4 ते 8 प्रश्न विचारले जातील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा टॉपिक कव्हर करणार आहोत। मार्क्स किती या टॉपिकला? 4 ते 8 मार्क्स। तर 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकवर बघणार आहोत। प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न जीकेचे बघणार आहोत। तर आपण अगोदर एक टॉपिक कव्हर केला, आज भारताचा भूगोल टॉपिक कव्हर करणार आहोत। 25 मार्क्स तुम्हाला जीकेला टोटल आहेत, ठीक आहे। तर सर्व मी तुमचे टॉपिक कव्हर करून घेणार आहे, त्याबद्दल तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही। तर जे लोक नवीन आलेले आहेत त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण कंटेंट तुमच्याकडून मिस होणार नाही। आणि जे लोक नवीन आलेले आहेत पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी लाईकसुद्धा करा, 1000 लाईकचं एम आपण या व्हिडिओसाठी ठेवूया, ठीक आहे। तर पटापट जे लोक आलेले आहेत त्यांनी लाईकसुद्धा करा। बघा मग आजचा पहिला प्रश्न, भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश किती आहेत? भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश किती आहेत? 5, 6, 7, 8। तर याचा आन्सर आहे भारतात सध्या 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 8 केंद्रशासित प्रदेश, लक्षात ठेवा। मग कोणकोणते? अंदमान व निकोबार हा पहिला केंद्रशासित प्रदेश, त्यानंतर चंदीगड, चंदीगड हा जो केंद्रशासित प्रदेश आहे 2 राज्याची राजधानी हरियाणा आणि पंजाब, लक्षात ठेवा। त्यानंतर आहे बघा दमन दीव व दादरा नगर हवेली, दमनदीव व दादरा नगर हवेली। त्यानंतर चौथा केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी, त्यानंतर लक्षद्वीप, 6 नंबर जम्मू अँड काश्मीर, त्यानंतर 7 नंबर लडाख आणि 8 नंबर दिल्ली, 8 नंबर दिल्ली। तर टोटल किती केंद्रशासित प्रदेश आहे भारतामध्ये सध्या? भारतामध्ये सध्या 8 केंद्रशासित प्रदेश। परत एकदा बघा, अंदमान व निकोबार, चंदीगड जी की हरियाणा आणि पंजाबची राजधानी, दमन व दीव, दादरा नगर हवेली, पुदुच्चेरी, लक्षद्वीप, जम्मू काश्मीर, लडाख आणि दिल्ली, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। आता बघा तुम्हाला अभ्यास कसा करायचा, हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण पहिले 7 केंद्रशासित प्रदेश होते, त्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख यांना 2 केंद्रशासित प्रदेश करण्यात आलं, टोटल 9 झाले। परंतु एक लक्षात घ्यायचं, यामधलं जे दमन दीव आणि दादरा नगर हवेली याला आता कंबाईन करण्यात आलं, त्याच्यामुळे आता किती प्रदेश आहेत? टोटल 8 केंद्रशासित प्रदेश आहे। तर असा अभ्यास तुम्हाला करायचा आहे भारताचा भूगोलमध्ये। आता केंद्रशासित प्रदेशाचा प्रश्न आला किती? 8। मग ते कोणकोणते आपल्याला इथंच लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे। मी तुम्हाला सांगितलेलं एक रजिस्टर बनवून घ्या, मागच्या व्हिडिओतले 10 प्रश्न लिहून घ्या आणि या व्हिडिओमध्ये जे 10 प्रश्न होत आहेत भारताच्या भूगोलाचे ते सुद्धा लिहून घ्या। आणि जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी देतोय ती सुद्धा तुम्हाला नोट डाऊन करायची आहे, म्हणजे खूप सारी तयारी तुमची यामधूनच होऊन जाईल, ओके। आता इथे तुमचा प्रश्न फ्रेम होऊ शकतो, हरियाणा आणि पंजाब या राज्याची राजधानी कोणती आहे? तर कोणती आहे? चंदीगड, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे। बघा बरेच यूट्यूब चॅनल वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट ऑफिस बद्दल बनवत आहेत, पण आपल्या चॅनलवर फक्त तुम्हाला कंटेंटच मिळेल, अतिशय महत्त्वाची माहिती मिळेल, ठीक आहे। फालतूचे व्हिडिओ मी बनवत नाही आणि ते मला आवडत नाही बनवायला। तर चला दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया, आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते? आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते? महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान। तर आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान। आकारमान म्हणजेच क्षेत्रफळ, क्षेत्रफळाने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर कोणतं आहे? राजस्थान। 1 नंबरला कोणतं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने? राजस्थान। त्यानंतर 2 नंबर कोणतं राज्य येतं क्षेत्रफळाच्या दृष्टीने? मध्य प्रदेश। कोणतं येतं? मध्य प्रदेश। आणि 3 नंबर कोणतं येतं? 3 नंबर येतं महाराष्ट्र। कोणतं? महाराष्ट्र। तर लक्षात ठेवा क्रम क्षेत्रफळाच्या दृष्टीने, 1 नंबर राजस्थान, 2 नंबर महाराष्ट्र आणि 3 नंबर 2 नंबर मध्य प्रदेश आणि 3 नंबर कोणतं? महाराष्ट्र। तर हा तुमचा क्रम आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने। आणि सर्वात मोठं जर तुम्हाला विचारलं तर कोणतं आहे? राजस्थान, ओके। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमचे, भारताचा भूगोल टॉपिक आहे, तुम्हाला जीके मध्ये बघा, इंडियन जिओग्राफी
याच्यावर 4 ते 8 प्रश्न तुम्हाला विचारले जातील। तर आज 10 प्रश्न बघणार आहोत, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे। याच्या अगोदर तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची सूचना, 10 प्रश्न आपण बघणार आहोत, 2 झाले। ज्या लोकांनी अजून पण टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं आपलं, ते पटापट टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, MTS पोस्टमन भरती, ठीक आहे। 2.1K चे सबस्क्रायबर झालेले आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे। सर्व प्रीवियस इयर पेपर आणि हे जे प्रश्न आपण घेतोय याच्या PDFs नोट्स हे सर्व तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। बघा, जुने पेपर सुद्धा मी टाकलेले आहेत, 9 प्रीवियस इयर क्वेश्चन मी या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत। आपण ज्या PPT घेत आहोत, ज्या PDF घेत आहोत GK च्या 10-10 प्रश्नाच्या, त्या सुद्धा तुम्हाला इथं मिळून जातील। तर ज्या लोकांनी आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नाही त्यांनी पटापट टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। आणि त्याचबरोबर तुम्ही जर MPSC पोलीस भरती, सरळ सेवा भरती, पोस्ट ऑफिस भरती आणि रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मी अनअकॅडमीवर डेली 4 मोफत क्लास घेत आहे, सकाळी 9, दुपारी 12, दुपारी 3 आणि रात्री 8:30। यामध्ये मी GK सामान्य ज्ञान शिकवतो, त्यानंतर तुमचं बुद्धिमत्ता ज्याला आपण रिझनिंग म्हणतो आणि तुमचं अंकगणित हे सर्व विषय मी शिकवत असतो। तर जे लोक पोस्टाची तयारी करतायत त्यांनी मला अनअकॅडमी ॲपवर सर्च करून फॉलो करून घ्या आणि माझे लेक्चर जे आहेत मोफत तुम्ही बघू शकता। ऑलरेडी 300 लोक तुमचे जॉईन झालेले आहेत, ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी ग्रुपसुद्धा आहे आपला व्हॉट्सॲपवर, माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर यावर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मॅसेज करून त्या ग्रुपमध्ये ॲडू शकता आणि डेली माझे मोफत लेक्चर बघू शकता। हे सर्व विषय मी तिथे शिकवत असतो। त्यानंतरचा प्रश्न बघा, लोकसंख्येच्या बाबतीत देशातील सर्वात मोठे राज्य कोणते? महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान। तर लोकसंख्येच्या बाबतीत देशातील सर्वात मोठे राज्य आहे उत्तर प्रदेश, UP, लक्षात ठेवा। आता आपण मागे प्रश्न काय बघितला, क्षेत्रफळाच्या दृष्टीने, आता विचारला लोकसंख्येच्या दृष्टीने। तर एक नंबरला आहे उत्तर प्रदेश, एक नंबरला कोणतं स्टेट आहे, उत्तर प्रदेश, 2 नंबरला आहे महाराष्ट्र आणि 3 नंबरला कोणतं राज्य आहे, बिहार, लक्षात ठेवा। ओके, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, लोकसंख्येच्या दृष्टीने, मागे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण बघितलं। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येईल। तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील, कमेंट द्यायच्या असतील, काही सुधारणा हव्या असतील, प्रश्न वाढवायचे असतील, वेगवेगळे टॉपिक कव्हर करायचे असतील, अंकगणित, बुद्धिमत्ता, तर कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे। जेवढे तुम्ही कमेंट करसाल तेवढं माझ्यापर्यंत माहिती येईल आणि तेवढे मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल। तर पटापट कमेंट करा आणि ज्यांना लाईक करायचा असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा फास्ट करा। उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती? रांची, भुवनेश्वर, डेहराडून, दिसपूर। तर उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? डेहराडून, लक्षात ठेवा। उत्तराखंड या राज्याची राजधानी डेहराडून। आता जेवढे आपले स्टेट आहे टोटल, टोटल राज्य किती आहेत? तर टोटल राज्य आहेत बघा 28, ठीक आहे। तर टोटल जेवढे 28 राज्य आहेत त्या सर्वांच्या तुम्हाला राजधान्या पाठ करून टाकायच्या आहेत, ठीक आहे। प्रश्न यावर विचारला जाईल, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, याला स्टार मार्क करून ठेवा। राज्य आणि त्याची कॅपिटल, राजधानी, तर डेहराडून कोणत्या राज्याची राजधानी आहे? डेहराडून आहे उत्तराखंडची राजधानी, ओके। त्यानंतर रांची, भुवनेश्वर आणि दिसपूर कोणत्या राज्याची आहे? तर रांची आहे झारखंडची, MS धोनीचं राज्य। भुवनेश्वर आहे ओडिसाची, भुवनेश्वर आहे ओडिसाची। आणि दिसपूर कोणत्या राज्याची आहे? तर दिसपूर आहे आसाम राज्याची, ओके। हे टोटल तुम्हाला 28 च्या 28 पाठ करायचे। बरेच लोक म्हणतील सर आता 28 राज्य कसं काय, 29 होते ना, 29वं तेलंगणा होतं ना। तर मित्रांनो लक्षात घ्या, जम्मू आणि काश्मीर हे आता राज्य राहिलेलं नाही, जम्मू आणि काश्मीर हे राज्य राहिलेलं नाही, हे आता केंद्रशासित प्रदेश झालेलं आहे, आताच तुम्हाला मी लिहून दिलं। त्याच्यामुळे आता टोटल राज्य किती आहेत? 28। तर टोटल 28 राज्य आणि त्याच्या राजधान्या तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायच्या आहेत, यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। बघा, सिरीज आवडते का सांगा पटापट, म्हणजे तुमच्यासाठी अजून व्हिडिओ मला घेऊन येता येईल। दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? गंगा, यमुना, सतलज, गोदावरी। तर दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर दिल्ली हे शहर यमुना नदीकाठी वसले आहे। कोणत्या नदीकाठी? यमुना। बघा अभ्यास कसा करायचा आहे, आता तुम्हाला विचारलं दिल्ली तर तुम्हाला नाशिक हे शहर विचारू शकतात महाराष्ट्रातलं, तर नाशिक हे शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे? तर नाशिक हे शहर गोदावरी नदीकाठी वसलं आहे, असा तुम्हाला अभ्यास करायचा आहे साईड बाय साईड, जशी मी माहिती तुम्हाला लिहून देतोय ॲडिशनल, ठीक आहे। सर्व लिहून घ्या एका रजिस्टरमध्ये, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? दिल्ली हे शहर यमुना नदीकाठी आणि नाशिक हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे। कुचीपुडी हा कोणता राज्याचा नृत्य प्रकार आहे? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक। तर कुचीपुडी हा कोणता राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर हा आंध्र प्रदेश या राज्याचा नृत्य प्रकार आहे, लक्षात ठेवा आंध्र प्रदेश। तर तुम्हाला इथं राज्य आणि त्याचे नृत्य प्रकार पाठ करून टाकायचे आहेत भारतातले सर्व, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, ठीक आहे। जे प्रश्न वारंवार विचारले जातात ते प्रश्न मी तुमच्यासाठी घेते,
काही तुम्हाला मी लिहून देतो, जसे की पंजाब, पंजाब राज्याचा नृत्य प्रकार आहे भांगडा, त्यानंतर कर्नाटक, कर्नाटक या राज्याचा आहे यक्षगान, यक्षगान, त्यानंतर उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेशचा आहे कथक, त्यानंतर तामिळनाडू, तामिळनाडूचा आहे भरतनाट्यम, केरळ, केरळचा आहे कथकली, आणि महाराष्ट्र, महाराष्ट्राचा आहे लावणी. महाराष्ट्राच्या लावणी व्यतिरिक्त अजून कोणते दोन आहे कमेंटमध्ये सांगा बरं मला, आपण बघू किती लोकांना माहिती आहे महाराष्ट्रात लावणी आणि अजून कोणते दोन नृत्य प्रकार आहे. सर्वांनी कमेंटमध्ये मला आन्सर द्या, म्हणजे तुमचा किती अभ्यास झालेला आहे ते मला कळेल, बघू कोण कोण करेक्ट उत्तर देतं. ठीक आहे, त्याचा आन्सर काय मग, कुचीपुडी हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे, तर हा आंध्र प्रदेश या राज्याचा आहे. सर्व राज्यांनी त्याचे नृत्य प्रकार पाठ करून टाका. कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली? तर याच्यापैकी बंगळुरू, बँगलोर, काय म्हणतो आपण त्याला, बँगलोर, आरसीबी, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, ठीक आहे, कर्नाटकची राजधानी. तर बँगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात, बँगलोरलाच भारताचं आयटी हब म्हणतात, त्याचबरोबर सिटी ऑफ गार्डन सुद्धा त्याला म्हणतात, सिटी ऑफ गार्डन्स, उद्यानाचं शहर, लक्षात ठेवा उद्यानाचं शहर. याचबरोबर बघा, याचबरोबर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की ऑरेंज सिटी म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं, कोणतं, ऑरेंज सिटी म्हणून. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे ऑरेंज सिटी म्हणजे कोणतं शहर आहे, तर ऑरेंज सिटी म्हणजे नागपूर. ओके, ऑरेंज सिटी म्हणजे नागपूर. त्यानंतर सात बेटांचे शहर सुद्धा आहे, सात बेटांचे शहर, तर सात बेटांचे शहर कोणतं आहे, मुंबई. असे जे महत्त्वाचे शहर आहेत त्यांचे टोपण नावं किंवा कोणत्या याने ते फेमस असतील ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ऑरेंज सिटी आहे नागपूर, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी बेंगलोर, सात बेटांचे शहर आहे मुंबई, भारताची आर्थिक राजधानी, भारताची आर्थिक राजधानी सुद्धा मुंबईच आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा आठवा प्रश्न, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे, गुजरात, राजस्थान, पंजाब, कर्नाटक? तर माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये, तर माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला यावर बरेच प्रश्न विचारले जाईल, जसं की महाबळेश्वर, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे, तर कोणत्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर कुल्लू मनाली, कुल्लू मनाली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या राज्यामध्ये, तर हिमाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, तर सर्व जे भारतातले थंड हवेचे ठिकाणे ते तुम्हाला पाठ करून टाकायचे आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जाईल. तर माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये, राजस्थानमध्ये, लक्षात ठेवा. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधले आहे, सतलज, बियास, रावी, गंगा? तर भाकरा नांगल हे धरण सतलज या नदीवर बांधलेले आहे. कोणत्या दोन राज्याची बॉर्डरवर आहे, हिमाचल प्रदेश आणि पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या दोन राज्याच्या बॉर्डरवर हे धरण बांधलेलं आहे. ओके, भाकरा नांगल, कोणती नदी, सतलज. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे, गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे, तर कोणते, नाथसागर, नाथसागर, त्यालाच काय म्हणतो आपण, जायकवाडी, जायकवाडी, असे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान? याचा आन्सर आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे कोणत्या राज्यामध्ये, तर उत्तराखंड या राज्यामध्ये. त्यानंतर ताडोबा कुठे आहे, ताडोबा आहे चंद्रपूरमध्ये, सर्वांना माहिती आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे आसाममध्ये, कशासाठी प्रसिद्ध आहे, एक शिंगी गेंड्यासाठी, एक शिंगी गेंड्यासाठी. आता भारतातील जेवढे राष्ट्रीय उद्यान तुम्हाला पाठ करायचे आहेत महाराष्ट्रातले सुद्धा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, मुंबईला, अंधेरी या ठिकाणी. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचा भूगोल कोणता टॉपिक बघितला, भारताचा भूगोल 10 प्रश्न, बाकी सुद्धा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे लवकरच. बुक्स कोणते यूज करायचे हा सुद्धा व्हिडिओ आजच तुम्हाला मिळून जाईल, आणि जॉब प्रोफाईल काय असेल, काय काय वर्क तुम्हाला करावं लागणार याचा सुद्धा व्हिडिओ मिळून जाईल.
तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचे मित्र जेवढी पोस्टाची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत नक्की लिंक शेअर करा, त्यांना फायदा होऊ द्या. ठीक आहे, अगदी मोफत आहे, कोणतेही शुल्क आपण घेत नाही आहोत. तर पुन्हा भेटूया एका नवीन माहितीचा, तोपर्यंत धन्यवाद.